विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकांचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे सार्वत्रिक निवडणुका, दुसरा आहे मध्यावधी निवडणुका आणि तिसरा आहे पोटनिवडणुका. तर आता आपण प्रथम बघूया सार्वत्रिक निवडणुका. तर सार्वत्रिक निवडणुका या दर 5 वर्षांनी नियमितपणे होणाऱ्या निवडणुका आहेत. शासनाचा कार्यकाळ पूर्ण झाला 5 वर्षाचा की पुन्हा त्या निवडणुका घेतल्या जातात. मध्यावधी निवडणुका या जेव्हा निवडून दिलेले शासन आपला 5 वर्षाचा नियोजित कार्यकाळ पूर्ण करत नाही, कारण त्यामध्ये समाविष्ट असलेले घटक पक्ष पाठिंबा काढून घेतात आणि ते अल्पमतात येते आणि ज्या वेळेला पर्यायी सरकार तयार होण्याची शक्यता नसते अशा वेळेला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे पोटनिवडणुका. तर विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक शासन संस्थेमधील लोकप्रतिनिधी यांचे निधन झाले किंवा त्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला तर अशा वेळेला ती रिकामी जागा लोकप्रतिनिधीची भरून काढण्यासाठी जेव्हा निवडणूक घ्यावी लागते तेव्हा तिला पोटनिवडणूक असं आपण म्हणतो.